नाशिकमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवडक शस्त्रसाठ्याचं कायमस्वरूपी प्रदर्शन असावं अशी संकल्पना राज ठाकरेंनी मांडली होती. नाशिकमध्ये मनसे सत्तेत असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं वस्तूसंग्रहालय उभारलं. या वस्तूसंग्रहालयात शिवकालीन शस्त्रास्त्र आहेत, मात्र पुरंदरेंच्या या आठवणी आज धुळखात पडलेल्या आहेत. नाशिकमधून या सगळ्याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर चर्चेत आलं ते नाशिकचं हे शस्त्र संग्रहालय. मनसे सच्चा सत्ता काळामध्ये नाशिकमध्ये हे शस्त्र संग्रहालय उभं करण्यात आलं. स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या शस्त्रसाठ्यामधून काही निवडक शस्त्र जे आहे ती या शस्त्र संग्रहालयाला दिली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकारानं नाशिकमध्ये जीवेके कंपनीच्या माध्यमातून CSR फंडातून हे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं हे शस्त्र संग्रहालय मात्र गेल्या काही वर्षांपासून धुळखात पडून आहे. आपण जर बघितलं तर या शस्त्र संग्रहालयामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांची मांडणी करण्यात आलेली आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून हे शस्त्र संग्रहालय बंद अवस्थेत आहे आणि त्याचमुळे या शस्त्र संग्रहालयाची अवस्था जी आहे ती आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. सर्वत्र या शस्त्र संग्रहालयामध्ये धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. खरं तर या शस्त्र संग्रहालयामध्ये देण्यात आलेला वीज पुरवठा देखील काही दिवसांपासून खंडित करण्यात आलेला आहे. 1 लाख रुपयांचं लाईट बिल या शस्त्र संग्रहालयाचं थकलेलं आहे आणि त्यामुळे वीज वितरण विभागाने ह्या शस्त्र संग्रहालयाचं वीज कनेक्शन जे आहे ते बंद केलेलं आहे आणि हे शस्त्र संग्रहालय सद्यस्थितीत संपूर्णतः बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेची अनास्था आणि सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष यामुळे या शस्त्र संग्रहालयाला सुगलचे दिवस कधीही बघायला मिळालेले नाही. अवघ्या 5 वर्षापूर्वी बांधण्यात आलेलं हे सुसज्ज आणि भव्य दिव्य असं शस्त्र संग्रहालय आजही धुळखात पडून आहे. विशेष म्हणजे या शस्त्र संग्रहालयाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नावही देण्यात आलं. मात्र नाशिक महानगरपालिकेत विरोधी पक्षावर असलेल्या विरोधकांकडून देखील यावर कधीही आवाज उठवला गेला नाही आणि म्हणूनच हे शस्त्र संग्रहालय आज अशा परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, News18 लोकमत, नाशिक. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये म्हणजे बातमी आणि बरंच काही इथंच थांबतं. पहा फक्त News18 लोकमत.